माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विभाग दुसरा. यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा, तर दोन संख्यातील लहान मोठेपणा. आता प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर. या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी लहान संख्येला आपल्याला गोल करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे 3 आणि 8. यापैकी लहान संख्या कोणती आहे? 3. मग 3 या संख्येला आपल्याला गोल करायचं आहे. त्यानंतर 1 आणि 9, यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 1. मग 1 या संख्येला आपल्याला गोल करायचं आहे. त्यानंतरच्या चौकटीमध्ये 2 आणि 20, यापैकी लहान संख्या कोणती आहे? 2. मग 2 या संख्येला आपल्याला गोल करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर. आता या ठिकाणी मोठ्या संख्येला आपल्याला गोल करायचं आहे, रिंगण करायचं आहे. आता या ठिकाणी 4 आणि 7, यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 7. मग 7 या संख्येला आपल्याला गोल करायचा आहे. त्यानंतर 2 आणि 7, यापैकी 7 हे मोठी आहे, म्हणून 7 या संख्येला आपल्याला गोल करायचा आहे. त्यानंतर 8 आणि 9, यापैकी 9 ही संख्या मोठी आहे, म्हणून 9 या संख्येला आपल्याला गोल करायचा आहे. त्यानंतर लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हाची ओळख. आता या ठिकाणी संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. त्यांचा अर्थ आणि वापर खालील उदाहरणातून समजून घेऊ. आता या ठिकाणी संख्या दिलेली आहे 3 आणि 7, म्हणजेच 3 लहान 7 पेक्षा, 7 पेक्षा 3 लहान आहे, म्हणून 7 मोठे आहे, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे, म्हणजेच 7 मोठे 3 पेक्षा. त्यानंतर 1 आणि 9, आता यामध्ये 1 लहान आहे 9 पेक्षा, म्हणजेच 9 मोठी आहे 1 पेक्षा, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आहे 20 आणि 2, यामध्ये 20 मोठे आहे 2 पेक्षा, म्हणजे 2 पेक्षा 20 मोठे आहे, म्हणून 2 लहान 20 पेक्षा, म्हणजे 2 लहान आहे 20 पेक्षा. आता या ठिकाणी एक चित्र आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत, 7 आणि 2. आता यामध्ये 7 मोठे आहे आणि 2 लहान आहे, म्हणजेच 2 पेक्षा 7 मोठे आहे. मग सुसर अदाशी आहे मोठ्या संख्येला खाते, म्हणजेच 7 ही मोठी आहे म्हणून सुसर मोठ्या संख्येला खाते, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. मोठ्या संख्येकडे अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. आता यानंतर 2 अंकी कोणत्याही 2 संख्या घेतल्या तर त्यांच्यातील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल? तर या ठिकाणी ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. यश, आपण 37 आणि 52 पाहू. आता 37 मध्ये 3 दशक आहेत, तर 52 मध्ये 5 दशक आहेत.
37 मध्ये 3 दशक आहे आणि 52 मध्ये 5 दशक आहे. म्हणून 52 मोठे आहे 37 पेक्षा, म्हणजेच 37 लहान आहे 52 पेक्षा. मग मोठ्या संख्येकडे आपल्याला अशा प्रकारचे चिन्ह द्यायचं आहे. रमा बरोबर, आपण मोजण्याच्या टेपवर संख्या मोजतो किंवा 37 आधी येते तर 52 नंतर येते. नंतर येणारी संख्या मोठी असते पण दोन्ही संख्येचे दशक समान असले तर. आता या ठिकाणी आपण संख्या मोजताना जी संख्या नंतर येते ती संख्या मोठी असते, परंतु आता आपण या ठिकाणी जर दशक समान असेल तर एकेकाचे अंक पाहून ठरवा. जर दशकात दोन्ही संख्याचे दशक समान असेल तर एकेकाचा अंक पाहून आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता आपण 72 आणि 78 पाहू. आता यामध्ये या ठिकाणी किती एकक आहे? 2. आणि या ठिकाणी किती एकक आहे? 8. म्हणजेच 8 हे 2 पेक्षा मोठे आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर म्हणजेच 72 पेक्षा 78 मोठे आहे, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. आता या ठिकाणी संख्याचा विस्तार करूया व लहान मोठी संख्या ओळखण्याचा नियम पडताळून पाहू. आता या ठिकाणी आपल्याला 43 व 28 या संख्या दिलेल्या आहेत. म्हणजेच 43 म्हणजे 40 अधिक 3, म्हणजे 4 दशक आणि 3 एकक. आणि 28 म्हणजे 20 अधिक 8, म्हणजेच 2 दशक आणि 8 एकक. आता 43 या संख्येमध्ये दशकस्थानी 4 हा अंक आहे, तर 28 या संख्येमध्ये दशकस्थानी 2 हा अंक आहे. म्हणजेच 43 ही संख्या मोठी आहे 28 पेक्षा, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर 31 व 33. आता 31 बरोबर 30 अधिक 1, म्हणजेच 3 दशक अधिक 1 एकक. आणि 33 बरोबर 30 अधिक 3, म्हणजेच 3 दशक अधिक 3 एकक. आता दोन्ही संख्यामध्ये दशकस्थानी समान अंक 3 हा आहे, पण 33 मध्ये एककस्थानी 3 आहे तर 31 मध्ये एककस्थानी 1 आहे. म्हणजेच 31 ही संख्या लहान आहे 33 पेक्षा, किंवा 33 ही संख्या मोठी आहे 31 पेक्षा, म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं चिन्ह द्यायचं आहे. आता दिलेल्या संख्याच्या जोड्यांमध्ये लहान मोठी संख्या ओळखून या प्रकारे खूण करायची आहे. लहान मोठी संख्या ओळखून आपल्याला चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. पहिल्या चौकटीमध्ये आहे 43 आणि 46. या ठिकाणी 43 लहान आहे 46 पेक्षा, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 84 अधिक 86. आता 84 आणि 86 यामध्ये 84 लहान आहे 86 पेक्षा, म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर आहे 67. आता या ठिकाणी 67 मोठे आहे 57 पेक्षा, म्हणून अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आहे 30 आणि 50. आता 30 आणि 50 ही संख्या लहान आहे 50 पेक्षा,
म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर 13 आणि 9, 13 ही संख्या मोठी आहे 9 पेक्षा, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर 23 आणि 32, आता यामध्ये 23 लहान आहे 32 पेक्षा, म्हणून अशा प्रकारचे चिन्ह या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या संख्येच्या 10 जोड्या घ्या, त्या संख्यांतील लहान मोठेपणा ठरवायचा आहे.